तर स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एका रहस्यमय लेणीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही ही लेणी बघू शकता। ही लेणी खूप प्राचीन लेणी आहे। तर ह्याच लेणीमध्ये काही प्राचीन मूर्त्या देखील आहे आणि त्यामध्येच एक मोठी अशी मूर्ती आहे जी की तोडल्या गेलेली आहे। तर तीच मूर्ती आज आपण ह्या लेणीमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी ह्या लेणीच्या बाहेर ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहे, तर त्या मूर्त्या मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो। तर या भिंतीच्या वरती तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी ही मूर्ती आहे, पण खालची बाजू आहे ती पूर्णपणे तुटलेली आहे, तरी पण आपल्याला ही मूर्ती दिसत आहे। तर मित्रांनो, या लेणीमध्ये एक अशी प्राचीन मूर्ती आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की ती मूर्ती आहे तर ती हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून मूर्ती आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हीच ती मूर्ती आहे जी की दगडांमध्ये कोरून बनवली गेलेली होती। पण आज ह्या ठिकाणी ही मूर्ती पूर्णपणे तोडली गेलेली आहे किंवा काळांतराने तुटली असं आपण देखील आपण म्हणू शकतो। आणि असं लोकांचं म्हणणं आहे की ही जी मूर्ती आहे विष्णुदेवांची मूर्ती आहे। तर आज ह्याच मूर्ती आपण पूर्णपणे मी तुम्हाला दाखवणार आहे की खरंच ही मूर्ती कोणाची आहे। तर ह्या ठिकाणी काही लोकांचं म्हणणं आहे की हे जे माझं बोट दिसत आहे तुम्हाला, तर हे शेषनागाचं म्हणजे शेषनाग आहे असं पण म्हणणं आहे। आणि मागची बाजू जी आहे तर ती तुटली गेलेली आहे कालांतराने, खूप प्राचीन अशी ही मूर्ती आहे आणि लेणी पण आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आणि हा जो ह्या ठिकाणी दिसत आहे, तर काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की हा प्राचीन काळातला म्हणजे तेव्हा गदे वापर करायचे, तर गदा देखील आहे जे विष्णुदेवांकडे असायचा। आणि त्यासोबतच या ठिकाणी समोरचं जे ह्या ठिकाणी हातावरती दिसतंय ते पण हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून असं ओळखलं जायचं, असं काही लोकांचं स्थानिक म्हणणं आहे। तर हेच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। पण मूर्तीची पुढची बाजू आहे जी आपलं तोंड असतं ते पूर्णपणे तोडलं गेलेलं आहे किंवा कालांतराने दगड जो आहे तो तुटला गेलेला असावा असं देखील आपण म्हणू शकतो। पुरेचा इतिहास आपल्याला जो आहे तो माहीत नाही। आणि या मूर्तीच्याच बाजूला एक छोटी मूर्ती आहे ती मी तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ह्या ज्या मूर्तीच्याच आपण सरळ चाललो आहे तरी ते एक छोटी अशी मूर्ती होती। आणि काही स्थानिक लोकांचं असं पण म्हणणं आहे की इथे जी मूर्ती आहे तर ही श्री गणेश यांची मूर्ती होती, पण ती व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही की ती मूर्ती कोणाची आहे। तर आता या लेणीमधल्या काही प्राचीन मूर्ती आहे त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर लेणीमध्ये एकूण 7 गुफा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि हरेका गुफाच्या बाजूला एक प्राचीन मूर्ती देखील आहे, त्या मी तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इकडची जी ती मूर्ती होती ती तुटलेली आहे कालांतराने, आणि ह्या बाजूला या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मूर्ती तुम्ही व्यवस्थित बघा। तर ही मूर्ती बघून असं मला तर वाटते की ह्या ज्या मूर्त्या या अजिंठा लेणीमध्ये ज्याच्या सेम मूर्ती आहे त्याच मूर्त्या ह्या लेणीमध्ये पण आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता आपण 2 नंबरची गुफा बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी या 2 नंबरच्या गुफाच्या बाजूला पण आपल्याला या ठिकाणी मूर्त्या दिसून येत आहे। तर या ठिकाणी 2 मूर्त्या आहे आणि ही मूर्ती पण आज व्यवस्थित या ठिकाणी दिसून आलेली आहे। त्याच्या बाजूलाच एक छोटी अशी मूर्ती आहे आणि ह्या लेणीच्या गुफांमध्ये काही पूजेचं सामान ठेवलेलं आहे त्यामुळे आपण ते दाखवलं गेलेलं नाही आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या लेणीच्या वरच्या बाजूला पण छोट्या छोट्या खूप साऱ्या प्राचीन मूर्त्या देखील कोरलेल्या आहे आणि खाली पण बघू शकता मोठ्या अशा खूप साऱ्या प्राचीन मूर्त्या आपल्याला दिसून आलेल्या आहे। आणि ह्या ज्या मूर्त्या आहे ह्या सेम वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणीमध्ये जशा मूर्त्या बनवलेल्या आहे कोरून शिल्पकारांनी, तशाच मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। काही प्राण्यांचे चित्र देखील आपल्याला या लेणीमध्ये दिसून आलेले आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। पण काळाच्या ओघामध्ये ही लेणी आहे ती खूप प्राचीन लेणी आहे, त्यामुळे ज्या मूर्त्या आहे तर त्या खूप साऱ्या तुटल्या गेलेल्या आहे, त्यांचे अवशेषच आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। तर ह्या ठिकाणी लेणीच्या बाहेर देखील आपल्याला खूप साऱ्या मूर्त्या आहे ह्या दिसून येत आहे। ह्या लेणीचा इतिहास पण गुगलवर आम्ही सर्च केला तरी पण तो आपल्याला मिळालेला नाही आहे। तर ह्या ठिकाणी एक गुफा आहे आणि त्या गुफाच्या बाजूला असे माझ्या बोटासमोर दिसत असेल तिकडे पण एक गुफा आहे आणि तिकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो व्यवस्थित नाही त्यामुळे आपण काही गेलो नाही। पूजाचं सामान देखील त्या ठिकाणी ठेवलेलं होतं गुफामध्ये। तर ह्या ज्या मूर्ती आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, ह्या जी मूर्ती आहे ह्या मूर्तीला बघून तुम्हाला काय वाटत आहे, खरंच ही मूर्ती विष्णुदेवांची आहे का? कमेंटमध्ये नक्कीच कळवा। पण मला तरी वाटत नाही की ही जी मूर्ती आहे की ही विष्णुदेवांची असेल, कारण आपण या लेणीमध्ये खूप साऱ्या प्राचीन मूर्त्या मी बघितलेल्या आहे, काही मूर्त्या मी तुम्हाला दाखवल्या देखील नाही आहे। पण पूर्ण ज्या मूर्त्या आहे त्या सेम अजिंठा लेणीमध्ये जशा मूर्त्या कोरून बनवलेल्या त्या शिल्पकारांनी, सेम तशाच मूर्त्या या लेणीमध्ये देखील आहे। तर त्यामुळे आपण व्यवस्थित म्हणजे ह्या लेणीची माहिती देखील मी देऊ शकत नाही। तरी पण काही लोकांच्या भावना होत्या की जी मूर्ती आहे तर ही विष्णुदेवांची आहे कारण ती दिसतीच तशी आहे। पण काही ज्या आपण प्राचीन लेण्या बघितलेल्या होत्या त्या लेण्यामध्ये पण अशा भरपूर अशा मूर्त्या आपल्याला दिसून आलेल्या आहे, पण ही जी मूर्ती आहे तर ही आडवी बनवली गेलेली होती त्यामुळेच लोकांची जी आहे तर ती मनामध्ये शंका येत होती। तर स्थानिक लोक असं पण म्हणतात की ही जी मूर्ती आहे तर ही विष्णुदेवांची आहे। पण हे लेणी आहे ही पूर्ण बौद्ध लेणी आहे, कारण इतिहासामध्ये थोडंसं मी वाचलेलं होतं की ही जी लेणी आहे पूर्णपणे बौद्ध लेणी आहे आणि अजिंठा लेणीचाच एक भाग म्हणून या लेणीला देखील ओळखला जातं, कारण अजिंठा लेणीहून फक्त 1 तास किलोमीटर अंतरावरती ही जी लेणी आहे।
तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त लेणी आहे आणि ज्या लेणी आहे त्या मराठवाड्यात सर्वाधिक जास्त येतात. ही पण लेणी मराठवाड्यात आहे, जालना जिल्ह्यात ही लेणी आहे. तर मित्रांनो, मला तरी असं वाटतं की या लेणीमध्ये ज्या मी मूर्त्या बघितलेल्या आहे तर पूर्णपणे जी आहे ही बौद्ध लेणी आपण याला म्हणू शकतो, कारण एका मूर्तीवरून आपण अंदाज देखील लावू शकत नाही. पण ही जी मूर्ती आहे ही पण बौद्ध मूर्तीच असं मी देखील म्हणेन, कारण ह्या लेणीची पूर्णपणे माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे. गुगलवर पण आम्ही खूप सारं सर्च केलं तरी पण या लेणीची आहे तो इतिहास कोणालाच माहीत नाही आहे आणि खूप प्राचीन अशी लेणी आहे. स्थानिक लोक असं पण म्हणतात की ही जी लेणी आहे ही अजिंठा लेणीपेक्षा पण जुनी लेणी आहे, त्यामुळे ज्या मूर्त्या आहे तर या ज्या आहे मूर्त्या कालांतराने ज्या आहे याची झिंज होत चाललेली आहे आणि इथला जो खडक आहे तो पण कच्चा खडक आहे, त्यामुळे पण मूर्त्या ज्या आहे त्या तुटत चाललेल्या आहे असं पण स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. आणि मी पण ही लेणी बघितलं तर मला पण असंच वाटतं की हा जो खडक आहे तर हा खडक पूर्णपणे कच्चा खडक आहे, त्यामुळे पण कालांतराने जे लेण्यातल्यामधल्या मूर्त्या आहे तर त्या ज्या आहे तर त्या कालांतराने तुटत तुटत चाललेल्या आहे. तरी पण बघण्यासारखे लेणीमध्ये खूप सारं आहे. एक वेळेस तुम्ही या लेणीला नक्कीच भेट द्या. अजिंठा लेणीहून फक्त 1 तासाचा आपला रस्ता आहे. तर मित्रांनो, ही लेणी कुठं आहे ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, ही लेणी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याहून 4 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तुम्ही सिल्लोड मार्गे देखील येऊ शकता. आणि अजिंठा लेणीहून फक्त 50 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथून येण्यासाठी एक शॉर्टकट रस्ता देखील आहे, तो फक्त 35 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही कधी अजिंठा लेणीला आला तर ह्या लेणीला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि या लेणीचा इतिहास जो आहे तो पूर्णपणे मला माहीत नाही, पण तरी पण काही लोकांची जी मनातली शंका आहे ती हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच क्लिअर होईल. आणि तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओमध्ये माझ्याकडनं काही चूक झाली असेल किंवा या व्हिडिओमुळे कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर प्लीज मला माफ करा. तर भेटूया मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओमध्ये.